ना माझ्या माझी आजही माझी तशीच इच्छा आहे की हे असले प्रकल्प कोकणासारख्या एका उत्तम जागी येऊ नयेत. पण एकूण आत्ता महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रामधनं प्रकल्प दूर जाणं हेही महाराष्ट्राला आत्ता परवडणारं नाही. की आत्ताच मला असं वाटतं आपण बघितलं असेल तर एक दोन प्रकल्प महाराष्ट्रातनं बाहेर गेले आणि अशा परिस्थितीमध्ये आपण प्रकल्पांना विरोध करतोय. काय ह्यातली एक पहिली काळजी आपण लोकांनी कोकणातल्या लोकांनी घेणं गरजेचं आहे की हे जे काय म्हणू आपण त्याला लपून छपून भुरटे जे जमिनी विकत घ्यायला येतात त्याच वेळेला जर समजा कोकणवासियांनी खबरदारी घेतली तर मला असं वाटतं असलेले प्रकल्प येणार नाही आपल्याकडे. पण एक गट्टा हजारो एकर जमीन ज्या वेळेला तुमच्या हाताखालून निघून जाते हे दिसत असताना पण आपल्याला कळत नाही की हे कशासाठी घेतात जमिनी. काय काही गोष्टींबद्दल तुम्ही स्वतः पण जागृत राहणं खूप आवश्यक आहे. तो काहीतरी येईल आणि ते काहीतरी येतील आणि ते काहीतरी करतील याच्यापेक्षा मला असं वाटतं आपणच काहीतरी केलं पाहिजे ना.